उद्धव ठाकरे शिवसेनेचा आमचा असणारा अगोदर चाली जाहीर केला होता आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं, दोघांमध्ये ठरलेलं असेल की सेनेचं काँग्रेस बरोबर, सेनेचं NCP बरोबर किंवा NCP NCP काँग्रेस बरोबर किंवा काँग्रेस NCP बरोबर असं झालं नाही तर मग आमच्यामधला असणारा 50-50% लढण्याचा निर्णय झाला. म्हणजे 48 या 24 जागा आम्ही लढणार, 24 जागा ते लढणार. हे एक मोघम अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, ते मोघम अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे. पण कुठे ना कुठे आता ते शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे आणि कुठे दोन पक्ष तुम्हाला घेतील नाही घेतील हाही एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मी म्हणालो ना की त्यांचं झालं नाही तर काय, त्यांचं झालं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो, मग स्वबळावरती लढण्याची आपली तयारी. काहीच झालं नाही आणि सगळ्यांनीच लढायचं ठरवलं तर मग राजकीय पक्ष म्हणून असतात तिथे तुम्हाला लढावं लागतं आणि राजकीय पक्ष लढायचं असेल तर आम्हाला 48 जागा लढावी लागते. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.